रूप गंगा वाहे जया ठाई, तेथे माझा साई राहे उभा। हस्त संकेताने पालवितो लोका, याहो फिरून कारानो माळ। मज ओळखावे आहे मी कोठला, कशासाठी आला शिरडीसी। पंढरी क्षेत्रीचा आम्हीच हो वाटाड्या, पंढरी क्षेत्रींचा आम्हीच हो वाटाड्या। गणूच्या त्या उड्या साई बळे, गणूच्या त्या उड्या साई बळे। ज्या जीव्यात मला भक्ती मार्गावर चालण्याची प्रबळ इच्छा आहे, जे भक्त परमार्थ साधू इच्छितात, त्यांच्या पाठीमागे सद्गुरु साईनाथ महाराज सतत उभे राहून बळ देत असतात। केवळ हाताच्या इशाऱ्याने भक्तगणांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करण्याचे कसब सद्गुरु साईनाथांमध्ये आहे। म्हणूनच साधक जन हो उगाचच अडखळत भरकटत न चालता शाश्वत आधारवड असणाऱ्या साई भगवंताकडे या, आणि मग हा साई या शिर्डीमध्ये का अवतरला याचं इंगित जाणून घ्या। साई अवताराचा मुख्य उद्देश भक्तगणांना भक्तिमार्गाला लावण्यासाठीच झालेला आहे, आणि पंढरपूरला जाणारी एक वाट शिर्डीमधून जाते। दासगुरु महाराज म्हणतात की त्यांच्या हातून जी सेवा घडते आहे ती केवळ साई कृपा बळामुळेच घडते आहे। दासगणू महाराज पुन्हा पुन्हा सांगतात की जिथे भाव आहे तिथेच देव आहे। भाव उत्पन्न झाल्यावरच परमेश्वराची प्राप्ती होते। एका गावात एक सदगृहस्थ राहत होते। भगवंताचे भजन पूजन करावे व रोजचे काम करून चरितार्थ चालवावा असा त्यांचा दिनक्रम होता। त्यांना एक मुलगा होता। मुलगा रोज पाहायचा की आपले वडील देवपूजा करतात व देवाला आम्हा सर्वांना सुखी ठेव अशी विनंती करतात। त्याला वाटले की आपणही देवाला प्रसन्न करून घ्यावे व काय पाहिजे ते मागून घ्यावे। म्हणून तो बाजारात गेला व एक सुंदर अशी रामाची मूर्ती घेऊन आला। घरी आल्यावर देवघरामध्ये मूर्तीची स्थापना केली। रोज सकाळी लवकर उठावे, सुचिरभूत होऊन पूजेसाठी बसावे, गंध अक्षता फुले वहावी, दिवा लावावा, उद्बत्ती ओळावी व नैवेद्य दाखवावा आणि मनोभावे रामाचे स्मरण करावे असा दिनक्रम सुरू झाला। असे करता करता काही दिवस लोटले, देव काही प्रसन्न होईना, काय करावे बरे। मग त्याने विचार केला, राम काही प्रसन्न होईना, देवच बदलून पाहावा का। मग तो परत बाजारात गेला आणि मग त्याने सुंदर अशी श्रीकृष्णाची मूर्ती आणली। श्रीकृष्णाची मूर्ती आणल्यावर श्रीरामाची मूर्ती उचलून देवघरात दुसऱ्या बाजूला सरकून ठेवली व त्या स्थानावर कृष्णाची स्थापना केली। मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला, पूजेची तयारी केली, गंध अक्षता फुले अर्पण केली, दिवा लावायला घेतला। पण त्याने विचार केला की आता या दिव्याचा प्रकाश फक्त श्रीकृष्णावरच पडला पाहिजे। म्हणून त्याने श्रीरामाच्या मूर्तीला आडोसा लावला, कारण त्याला आता फक्त कृष्णाचीच पूजा करून कृष्णाला प्रसन्न करून घ्यावायचे होते। आता दिवा लावला, मग उदबत्ती लावायला घेतली। दिव्याला आडोसा केला, पण आता उदबत्तीचा वास रामाला जाऊ नये म्हणून काय करावे बरे। म्हणून रामाच्या नागपुडीत छोटे छोटे कापसाचे बोळे घातले आणि मग स्थिर मनाने श्रीकृष्णाचे नामस्मरण करायला डोळे बंद केले। डोळे बंद केल्याबरोबर त्याला आवाज आला, वत्सा बोल, काय पाहिजे तुला? मी प्रसन्न झालो आहे, तुला पाहिजे तो वर मागून घे। त्याचा विश्वासच बसेना, काय श्रीकृष्णामध्ये प्रचंड शक्ती आहे। आज पहिल्याच दिवशी त्याची पूजा केली आणि लगेच प्रसन्न झाला। मग त्याने हळूच डोळे उघडले। ते सुंदरसे बाळकृष्ण देवघरामध्ये स्थानापन्न होते, पण संपूर्ण घर प्रकाशाने न्हाऊन गेले होते। त्याच्या पाठीमागून दिव्य असा प्रकाश पडला होता। त्याने मागे वळून बघितले तर प्रत्यक्ष श्री प्रभू रामचंद्र उभे, सावळे सुंदर रूप, डोक्यावर लखलखणारा मुकुट, भरझरी वस्त्र अलंकार, खांद्यावर धनुष्य बाण, डोळे दिपून गेले त्याचे। त्याने पायावर लोटांगण घातले आणि मग तो म्हणाला, प्रभूजी तुम्हाला एक विचारू का? इतके दिवस मी तुमची पूजा करत होतो,
तेव्हा तुम्ही प्रसन्न नाही झालात आणि आज श्रीकृष्णाची पूजा केली तर तुम्हाला त्यांचा हेवा वाटला का? तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले की परमेश्वर हा फक्त भावाचा भुकेला असतो. आज पहिल्यांदा तुला वाटले की मी सजीव आहे, मलाही वास येऊ शकतो, ही भावना आज तुझ्या मनामध्ये आली. परमेश्वराला भक्तिभावाशिवाय काहीही लागत नाही. ओम साईराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ.